त्या लोकांना जन्मठेपेची सजा झालेली आहे. लोकांची तर मागणी ज्यांना आणखीन कडक सजा व्हायला पाहिजे अशी होती. मागच्या 10 वर्षानंतर आज ज्या इथे दाभोळकर केसचा निकाल झालेला आहे त्यामध्ये 2 जणांना जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे, बाकी जणांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. आपण कसं बघता या संपूर्ण निकाला? जवळजवळ तुम्हाला असं माहिती नाही, 2013 साली म्हणजे जवळपास 11 वर्ष झालेली आहे आणि कित्येक वर्ष तर आरोपी सापडतच नव्हते. त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये जे आहे फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी ही आरोपी हे सगळे भेटले आणि ही जी केस जी आहे शेवटी ही आज पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये कळसकर आणि अंदुरे या 2 आरोपींना ज्या जन्मठेप 5 लाख रुपयाचा दंड वगैरे आणि तिघेजण जे आहेत हे पुराव्याअभावी त्यांना सोडण्यात आलं. खरं म्हणजे हे 2-4 जे ज्या हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने, मग दाभोळकरांची, त्याच्यानंतर पानसरे साहेबांची, त्यांच्यानंतर कलबुर्गी, गौरी लंकेश, तर याच्या असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होतं की हे एक दुसऱ्याशी लिंकड आहे. त्या हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमानपत्रात येत होतं. मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही, परंतु याचं काहीतरी संबंध आहे का? कारण ही सगळे जे आहेत हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती. निर्भीडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते. दाभोळकरांच्या बाबतीमध्ये तेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्याविरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता. आणि नंतर मग काही वर्षांनी अर्थातच तो कायदा जो आहे निर्माण केला. आता तो किती इफेक्टिव्ह आहे नॉन इफेक्टिव्ह आहे हा भाग वेगळा, पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जो कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे. खरं म्हणजे या मंडळींचा जर जी हत्या झाली नसती तर बरं झालं असतं, परंतु ठीक आहे आता जे झालं त्याला विलाज नाही. परंतु शेवटी जे आहे ह्या लोकांना जन्मठेपेची सजा झालेली आहे. लोकांची तर मागणी ज्यांना आणखीन कडक सजा व्हायला पाहिजे अशी होती, पण अनेक वेळेला जे आहे हे पुरावे त्याच्यातले जे आहे बेनिफिट ऑफ डाऊट्स वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रकार असतात ते कायद्याच्या भाषेमध्ये, त्याच्यामुळे जे आहे काही लोक सुटतात काही लोकांना कमी सजा होते हे अशा प्रकार होतात. पण ठीक आहे, जन्मठेप ही सुद्धा जे आहे आज ती पण अजन्म जन्मठेप आहे, त्याच्यामुळे आयुष्यभर जे आहे हा तुरुंगवास होईल. तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा ज्या ज्या काही ज्या हत्या झालेल्या आहेत त्यासुद्धा लवकरच सगळ्या उघडकीस येऊ आणि त्यातील गुन्हेगारांनासुद्धा कडक शिक्षा न्यायदेवतेने द्याव्यात अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून करायला आपल्याला हरकत नाही, आपण ती करतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेमध्ये स्टेजवरून असं म्हटलंय की नरेंद्र मोदी यांची सभा नंदुरबारला होते, तिथं व्यासपीठावर भाषणात त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीए मध्ये यावं, त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होते, सर्व इच्छा पूर्ण होती. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एनडीए देण्याची ऑफर दिली, मी काय सांगणार आता त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचं आहे पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं आहे. एनडीएमध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, आता त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे ते मला काही कल्पना नाही. तो प्रश्न त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही. ठीक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला फुटला त्यानंतर आज जयंत पाटील असं म्हणाले की मोदीजींनी चांगलं केलं की आमचा पक्ष साफ करून दिला,
जाऊ द्या. आता प्रत्येकजण कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, कोण काय बोलतो. आता जर पक्ष जर साफ करून दिला काय, तर मग कशाला मग जे फुटून तुमच्या विरुद्ध आहेत त्यांच्याबद्दल कशाला जास्ती बोलता. तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल घृणा आहे काय असं वाटतं आहे, ती सगळी मंडळी गेली तर तुम्ही तुमचं काम करा. ही मंडळी यांचं काम करतील, त्यांच्या मग बोलायचं कारण काय, मग दुःख व्यक्त करायचं कारण काय. आणि ते मला असं वाटतं मार्ग वेगळे झाले, त्या मार्गाने आपापल्या प्रत्येकाने काम करा. साहेब, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी हिरवळजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात तुमच्या बरोबर आहे, ते तिकडं भारती पवारांच्या प्रचारात न फिरता भास्कर बगरेंच्या प्रचारात दिसत आहे, व्यासपीठावरती दिसत आहे, ते भास्कर बगरेंचा प्रचार करतात. मला काय माहिती नाही ते असं काय करतील असं काही मला वाटत नाही, परंतु शक्य आहे की भास्कर भगरे आणि ते हे दिंडोरीतलेच आहेत एकाच ठिकाणच्या, म्हणजे हे खासदारकीला उभे राहिलेले भगरे आणि झिरवळ हे पण दिंडोरीचेच आहेत, ओळखी असतात एकमेकाशी. आमच्या तिथं काही लोक जे आहेत म्हणजे ते भगरे जिल्हा परिषदेला होते, ते आमच्याबरोबर आम्ही काम केलं म्हणून ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांच्याबरोबर थोडं फिरलो, अशा काही गोष्टी घडत असतात. याचा अर्थ जो आहे वेगळ्या अर्थाने घेण्याची काही आवश्यकता असं मला वाटतं. आता माझ्याकडे येतात ते जे जे उमेदवार आहेत त्यांचं कामच आहे प्रत्येक ठिकाणी जाणं आणि आपलं आपलं बाबा आम्हाला सहकार्य करत म्हणून. आता शांतिगिरी महाराजसुद्धा येऊन गेले, पण मला वाटत नाही हिरवळ साहेब जे आहेत हे महाविकास महायुतीचंच काम करतात. साहेब, दाभोळकर हत्येमध्ये जे दोन आरोपींना शिक्षा लागली ते सनातन संस्थेचे आहे आणि धर्माच्या आडमध्ये दहशतवादी कृत्य चालतं असा अनिशने आरोप केला आहे. हा म्हणजे हे जर आता न्यायालयाने जर त्याचा निकाल दिलेला आहे आणि मग त्यास ती जर कुठल्या संस्थेशी जर निगडीत असतील तर आपोआपच तो ठपका त्या संस्थेवर येतोच आहे ना. आताच जरा काही झालं, एखादा कार्यकर्ता आमचा पकडला गेला, हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, कोण कशात पडलं तर हा शिवसेनेचा कार्यकर्ता आपण म्हणतोच की नाही. तसं हे जर त्यांचे कार्यकर्ते असतील तर ते ठपका त्यांच्यावर येणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.